दरिया है घूम तो या आवाज महाराष्ट्र जा वाघा चा नवा नवा अंदाज ओ ललकारी ही घूम लिया है घूम तो या आवाज महाराष्ट्र जा वाघा चा नवा नवा अंदाज बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली आज अन्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज बंध बांधुनी शिवसेनेचा शपथ घेतली आज अन्यायाने पेटून उठतो सेनेचा मालवण धुरीवाडा येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर आयोजित भव्य दिव्य स्वरूपातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक 2023 डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा लक्षवेधी अशीच ठरली. 5 दिवस प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगलेल्या या स्पर्धेचा महाविजेता दानिश इलेव्हन देवबाग संघ ठरला. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आणि युट्यूबच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक या स्पर्धेत जोडले गेले. या स्पर्धेच्या शिस्तबद्ध आयोजनाचे सामनाधिकारी बंटी केरकर यांच्यासह सर्वांनीच विशेष कौतुक केले. स्पर्धेचा अंतिम सामना देखील अटीतटीचा झाला. अतिशय रंगतदार स्थितीत झालेला अंतिम सामना क्रीडा रसिकांसाठी यादगार असाच ठरला. 6 षटकात 68 धावांचा यशस्वी पाठलाग करत दानिश इलेव्हन देवबाग संघाने भगवा चषकवर नाव कोरलं. उमेश इलेव्हन हुमरट उपविजेता ठरला आणि राज्यासह देशभरातील नामवंत स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यासाठी क्रीडा रसिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. विजेत्या दानिश इलेव्हन संघाला 3,48,000 रुपये आणि भगवा चषक 2023 तर उपविजेत्या उमेश इलेव्हन हुमरट संघाला 1,50,069 रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या संकल्पनेतून मैदानावर मशाल प्रज्वलन सोहळा अनोखा असा ठरला. सर्व वरिष्ठ मान्यवर तसेच सावंतवाडी विभाग जिल्हा प्रमुख संदेश पारकर, युवासेना पदाधिकारी मंदार शिरसाट, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अतुल बंगे, अवधूत मालणकर, माजी बांधकाम सभापती मंदार केनी, यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, पंकज सादिये, तपस्वी मयेकर, किरण वाळके, अमित भोगले, पंकज वर्दम, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, नरेश हुले, उमेश मांजरेकर, राजेश गावकर, समीर लबदे, सिद्देश मांजरेकर, दत्ता पोईप व अन्य मान्यवर महिला पदाधिकारी, युवासेना युवती सेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विजेत्या उपविजेत्या तसेच वैयक्तिक पारितोषिक मानकरी यांचा सन्मान करण्यात आला. खरं तर मी सर्वप्रथम आमदार वैभव नाईक यांना 26 मार्चच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन या निमित्ताने या ठिकाणी करतो. त्यांना ॲडव्हान्स वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. खरं तर मालवण असेल, कुडाळ असेल, इथल्या वैभव नाईकांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं उत्कृष्ट असं नियोजन केलं, या स्पर्धेचा भव्यदिव्यपणा, या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन, या स्पर्धेमध्ये होणारे सहभागी होणारे सर्व संघ आणि कुठेतरी ही स्पर्धा मालवणच्या मैदानावर आहे की कुठं परदेशात खेळवली जाते हा प्रश्न माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाला या निमित्तानं पडलेला. आणि म्हणून सुंदर असं नियोजन करत असताना, भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करत असताना, खरंतर एका सुंदर अशा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार हा या निमित्तानं सगळ्या या मतदारसंघातील क्रिकेटच्या रसिकांना या ठिकाणी याचा आनंद या ठिकाणी लुटता येतो आहे. आणि अनेक संघ जिल्ह्यातील असतील, महाराष्ट्रातील असतील, गोवा, कर्नाटक,
अनेक राज्यातून आलेले संघ आणि खेळाडू। खरं तर क्रिकेट हा खेळ फार लोकप्रिय आहे, याची लोकप्रियता छोट्या मुलांपासून तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत आहे आणि म्हणून क्रिकेट ही लोकप्रियता या क्रिकेट खेळाला का मिळाली। जागतिक स्तरावर भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळाडूंनी ज्या पद्धतीने आपली कारकीर्द उभी केली, मग त्या ठिकाणी सुनील गावस्कर असतील, सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील, असे अनेक नामवंत खेळाडू हे या भारतामध्ये खेळाडू म्हणून निर्माण झाले आणि जागतिक स्तरावर त्यांनी विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि फार मोठ्या प्रमाणात या खेळाबद्दल भारतीयांना आकर्षण निर्माण झालं आणि म्हणून या ठिकाणी लोकप्रियता। आणि दुसरं सगळ्यात याच्यातले मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना जे प्रसंग येतात, जे अनुभव येतात, हे अनुभवसुद्धा प्रत्येकाच्या भावी जीवनाला आदर्श ठरणारे असतात आणि म्हणून याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे संघभावना। आपण सगळेजण त्या ठिकाणी एकत्र येतो आणि संघभावनेतना विरोधी खेळाडूंवर त्या ठिकाणी तुटून पडतो आणि म्हणून संघभावना ही सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात दुसरा गोष्ट महत्त्वाची की खिलाडी वृत्ती, की संघामध्ये मैदानामध्ये मॅच चालू आहे, सामना अटीतटीचा आहे, पण जो निर्णय एखाद्या पंचानं दिला, जरी माणूस म्हणून दिलेला असला, निर्णय जरी चुकलेला असला, तरी तो निर्णय स्वीकारून ती मॅच पुढे खेळवली जाते आणि जी खिलाडी वृत्ती दाखवली जाते तो खिलाडी वृत्तीसुद्धा जीवनामध्ये महत्त्वाचा गुण आहे, अनुभव आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या मैदानावर मॅच चालू असताना दोन्ही संघ जिंकण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत करत असतात आणि एखादा संघ पराभवाच्या छायेमध्ये असतो, पण तितक्याच ताकदीनं एक सुंदर फलंदाज त्या संघातला अशा पद्धतीची फटकेबाजी करतो की पराभवाचं रूपांतर विजयामध्ये करतो। आणि म्हणून जीवनामध्ये आपण कितीही त्या ठिकाणी जरी आव्हानं असली, तर त्या आव्हानाला आपण त्या ठिकाणी जर मेहनत घेतली आणि जर मनामध्ये जिद्द ठरवली तर आपण यशस्वी होऊ शकता, हा सुद्धा आत्मविश्वास या तरुणाईमध्ये निर्माण करण्याचं काम या क्रिकेटच्या स्पर्धेमधनं होतं आणि म्हणून क्रिकेट हा आज त्या ठिकाणी लोकप्रिय ठरलेला आहे। खरं तर आज वैभव नाईकांसारखं एक झुंजार नेतृत्व, एक लढवय्या नेतृत्व, जे उद्धवजींच्या नेतृत्वावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठामपणे त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे, कितीही माझ्या चौकशा लावा, कितीही मला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करा, पण मी बाळासाहेबांच्या भगव्याच्या वर निष्ठा ठेवणारा, विश्वास उद्धवजींवर ठेवणारा अशा प्रकारचा मी पाहिका आहे। आणि म्हणून अशा प्रकारची लढाई ही सातत्यानं गेल्या 7-8 महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून वैभवजी डगमगलेले नाही, सातत्यानं तुमचा आशीर्वाद हा वैभवजींच्या पाठीमागं आहे आणि मी खऱ्या अर्थानं कुडाळ मालवणच्या मतदारांचा मी ऋणी आहे, त्यांचं मी जाहीर असं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की आपण वैभव नाईकसारख्या एका चांगल्या नेतृत्वाला या भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर या मतदारसंघातली जी राजकीय अपप्रवृत्ती होती ती अपप्रवृत्तीसुद्धा गाडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि म्हणून तुमच्या मतामध्ये जी ताकद आहे त्या मतातनं तुम्ही वैभव नाईकला महाराष्ट्रामध्ये लोकप्रियतेकडे नेलं, महाराष्ट्रामधला एक जायंट किलर आमदार म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करण्याचं काम आपण कुडाळ मालवणच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून वैभव नाईकांची जबाबदारी आहे, जेवढं प्रेम त्यांना कुडाळ मालवणच्या आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं दिलं, शिवसैनिकांनी दिलं, या प्रेमातनं कुठंतरी त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न वैभव नाईक त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून भगवा चषक असेल, उद्या परवा होणारा 26 मार्चच्या निमित्तानं त्या ठिकाणी कुडाळमध्ये असणारे कार्यक्रम असतील, वाढदिवसाच्या निमित्तानं सेवाभावी कार्यक्रम असतील, हा एकच ध्यास लोकांच्या विकासाचा, लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाण्याचा, लोकांना मदत करण्याचा आणि अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम वैभव नाईकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये या राज्यातली सत्ता ही पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि पुन्हा एकदा उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे, पण त्या मुख्यमंत्री पदाच्या त्या मंत्रिमंडळामध्ये आपला लाडका सहकारी, आपला एक तरुण सरकारी वैभव नाईक हे त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असतील आणि नुसताच कॅबिनेट मंत्री नाही तर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि म्हणून
मी त्यांना एवढंच सांगतो, भविष्यकाळ आपला उज्ज्वल आहे. कितीही जरी तुम्हाला अडचणी निर्माण होत असल्या, कितीही त्रास त्या ठिकाणी होत असला, सहन करा. ही जनता प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर आहे, हे कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहे, आणि जोपर्यंत ही ताकद आपल्याबरोबर आहे तोही कोणी त्या ठिकाणी तुमचं वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून भविष्यामधली या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असेल, या जिल्ह्याच्या लोकांना मदत असेल, ही सगळी आपल्या हातातनं व्हायची आहे. आणि म्हणून आपल्याला ते दिवस त्या ठिकाणी पाहायचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. वैभव नाईक आपण दोनदा आमदार झालेले आहात, तिसऱ्या वेळी सुद्धा आपण या मतदारसंघातून आमदार व्हायचं आहे आणि या ठिकाणची हॅट्रिक आपण करायची आहे. आणि म्हणून सगळ्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला भविष्यातल्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर ज्या संघांनी गेल्या या मैदानावर अनेक उत्कृष्ट असा खेळ केला, चांगल्या क्रिकेटचं या ठिकाणी दर्शन घेत दिलं आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर असं व्यासपीठ वैभव नाईकांनी आपल्यासाठीच या ठिकाणी बनवलेलं आहे की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले महाराष्ट्रातले चांगले क्रिकेटमधले खेळाडू निर्माण व्हावेत, दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत. आणि म्हणून अशा प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ क्रिकेटसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून वैभव नाईक अशाच पद्धतीनं आपण जनतेच्या सेवेमध्ये सातत्यानं राहा, नक्कीच त्या ठिकाणी जनता पण त्या ठिकाणी आशीर्वाद देईल आणि परमेश्वरसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धा आयोजनासाठी ज्यांनी गेले अनेक दिवस मेहनत घेतली, ते माझे सहकारी हरी खोबरेकर, माझे सहकारी मंदार केणी, माझे सहकारी मंदार ओरसकर, बाबी जोगी, किरण वाळके, पंकज साधे, आमचे अन्वय प्रभू आणि त्यांच्यावर असलेले त्यांच्या सर्व सहकारी गेली अनेक दिवस ही मेहनत घेतली आणि या मेहनतीनं ही स्पर्धा यशस्वी करणं या ठिकाणी आज पूर्ण होत आहे. याचा आनंद तुमच्यासारखाच या ठिकाणी मलाही होतो आहे आणि त्याचं त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो. खरं तर एखादी स्पर्धा मोठी घेणं आणि त्यामागे कोणतरी उद्योगपती असणं, त्यामागे कोणतरी राजकीय पुढारी असणं हे वेगळं असतं. परंतु ही स्पर्धा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य शिवसैनिकांनी या ठिकाणी एकत्र येऊन ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि अत्यंत चांगलं नियोजन गेले 6 दिवस या ठिकाणी होत आहे. आणि त्यातनं आपल्याला चांगले खेळाडू या ठिकाणी बघता आले, चांगला खेळ या ठिकाणी बघता आला. मागाशी संदेश पारकर यांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर खेळ आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. जीवनामध्ये हार जी होत असते, परंतु खेळाडू म्हणून आपल्या जीवनामध्ये खेळाडूटी असली पाहिजे. आणि हे जर कशातनं शिकत असेल तर आपण या स्पर्धेच्या निमित्ताने शिकत असतो की आपल्या जीवनामध्ये खेळाडू वृत्ती या ठिकाणी प्रकर्षाने आली पाहिजे, त्यासाठी अशा स्पर्धा होणं गरजेचं असतं. खरं तर ही स्पर्धा एक निमित्त आहे किंवा एखादा कार्यक्रम म्हणून निमित्त आहे, परंतु तुमच्यासाठी जे जे चांगलं करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचाच या ठिकाणी आहे. खरं तर आताची राजकीय घडामोडी झाली, शिवसेनेसारखा मोठा पक्ष या ठिकाणी सत्तेतनं बाहेर गेला, शिवसेनेचे आमदार या ठिकाणी गेले, तरी पण आज त्याच शिवसैनिकांनी उद्योजींच्या नावाने भगवा चषक ही स्पर्धा घेतली आणि एवढ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक आहेत. आणि यातनं दिसून येतं की उद्योजींचं महाराष्ट्रावरचं प्रेम आणि उद्योजींच्यावर असलेलं प्रेम आज आपल्या उपस्थितीवर या ठिकाणी दिसून येतं. खरं तर उद्योजींच्या महाराष्ट्राने काम करत असताना आपल्याला माहिती असेल की मालवण नगरपालिकेमध्ये गेल्या वर्षी आम्हाला सत्ता दिल्यानंतर या सत्तेच्या माध्यमातूनसुद्धा आपण या मालवणचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला, विकास कामं वेगवेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि ती पूर्णपणे या ठिकाणी केलीत. आज ज्या ज्यावेळी संकट येतात, आज तोक्ती वादळ असू देत, निसर्ग वादळ असू देत, वर्षभरापूर्वी ज्या ज्यावेळी ही संकट आली त्यावेळी प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचला, आपल्यापर्यंत जी जी मदत करता आली ती मदत या ठिकाणी केली. आणि म्हणूनच आमचे त्यावेळचे नगराध्यक्ष महेश कांदळकर असतील, यतीन खोत असतील, तपस्वी मयेकर असतील, या ठिकाणी सातत्याने लोकांमध्ये आमचे राजू परब असतील, ही मंडळी लोकांमध्ये या ठिकाणी सातत्याने राहिली. आज आपल्याकडे चांगली आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून उद्योजीने आपल्याला चांगलं शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी दिलं. आज तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे आणि निश्चितपणे आज आपला जास्त वेळ न घेता खरं तर आपण मला ज्या शुभेच्छा दिल्या आहेत, खरं तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत असताना 2 वेळा या ठिकाणी आमदार झालो आहे आणि तो कोणामुळे झालो आहे तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे, सर्वसामान्य जनतेमुळे झालं आहे. आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती येत असते, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास कधी या ठिकाणी पडू देणार नाही. आणि यासाठीच आज खरं तर मलासुद्धा अनेक मंत्रिपदं मिळाली असती, मला पण या ठिकाणी मोठी आमिष मिळाली असती, परंतु ज्या सर्वसामान्य लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला कदापि या ठिकाणी कडा जाऊ देणार नाही. तो विश्वास या ठिकाणी मी सार्थ ठरवेन असंच या ठिकाणी एवढ्या निमित्ताने सांगतो. आज येणाऱ्या काळामध्ये सुद्धा
खरंतर उद्योजींच्या आणि शिवसेनेच्या पाठीशी आणि तुमच्या पाठीशी खरं तर तुम्ही मला निवडून दिलात, हे उद्योजी ह्या शिवसेनेच्या नावावर निवडून दिलेलं आहेत, ह्या जनतेने विश्वासाने निवडून दिलात, त्यामुळे किती आमिष आली, किती त्रास झाला, आज अनेक चौकशी या ठिकाणी आहेत. मला या ठिकाणी खरंतर एका राजकीय नेत्याने मोठ्या या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला जर पक्षात आमच्या आला नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल. परंतु निश्चितपणे जे जे काही विरोध करावा लागेल, जे जे त्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागेल तो अन्याय सहन करेल, परंतु या पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्यावरच राहील असंच या निमित्ताने सांगतो. आणि स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खरं काही लोकांची काही लोकांची या ठिकाणी नावं घेण्याचं सुद्धा या ठिकाणी राहिलं आहे, त्यांचं या खरं तर अनेक लोक आहेत, आमच्या युवती सेनेचे आमच्या खोत मॅडम आहेत, आमचे अवधूत मालनकर सुद्धा या ठिकाणी आले आहेत. ही अनेक मंडळी आहेत की जी मंडळी आमच्या मालवणवरून सुद्धा आमच्या कुडावरून सुद्धा अनेक नगरसेवक या ठिकाणी आलेत, आमचे युवा सेनेचे सुद्धा पदाधिकारी आलेत, यांचं सर्वांचं सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो. आणि या स्पर्धा सातत्याने आपण घेण्याचा सुद्धा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आपण घेऊया. कारण या स्पर्धेचा इतिहास आणि या ठिकाणी आयोजन, या आयोजनाच्या नुसार या स्पर्धासुद्धा भविष्यातसुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. आज आमचे या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते भाईसाहेब गोळेकर सुद्धा, भाईसाहेब अरुबाई दुधोळकर सुद्धा या ठिकाणी येत आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भगवा चषक जो आज मालवणमध्ये क्रिकेटचा जल्लोषत्व होते त्या प्रसंगी उपस्थित आताच ज्यांनी नुकतंच तुम्हाला संबोधित केले तसा अभिमान वाटावा असा शिवसेनेला आणि आम्हा सर्वांना असे आमचे या याचे जिल्हाप्रमुख आणि याचे आमदार वैभव नाईक साहेब, आमचे दुसरे युवा नेते संदेश पारकर व मंचकावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सगळे क्रीडा रसिक. आज वैभवचं येताना मी तिकडनं ऐकत होतो, निष्ठावंत कसा असावा, तर निष्ठावंत कसा असावा तर तो आमच्या वैभव नाईकांसारखा असावा, त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. आता त्यांनी सांगितलं की जेलमध्ये टाकेन, हे टाकेन, ते त्यांना काय आम्हाला नवीन नाही, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, कुणी निंदा कुणी वंदा, चांगलं काम करायचं आमचा धंदा. आज आदरणीय पक्षप्रमुखांच्या मागे कट्टरपणे आणि सावलीप्रमाणे उभे राहणारे आमचे दोन इजगड शिलेदार आहेत, एक विनायक भाई राऊत आणि दुसरे आमचे वैभव नाईक साहेब. आम्ही तर सर्व आहोतच. ह्याच अशा आता क्रिकेटमध्ये जाते व्यत्यय न आणता आमच्या सगळ्यांच्या भाषणाच्या पेक्षा आता लोकं जी बसलेली आहेत ते क्रीडा रसिक, त्या लोकांना आजची ही फायनल बघायची आहे. आजचा फायनलचा भगवा चषकचा विजेता कोण हे सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली आहे. वैभव काळजी करू नकोस, जसा तुझा सिंधुदुर्ग जिल्हा तुझ्या पाठीशी आहे तसा आम्हीसुद्धा सर्व तुझ्या पाठीशी राहू आणि तुला जे जे काय अभिप्रेत आहे आणि उद्धवजींना अभिप्रेत आहे ते घडवायची शक्ती तुला देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या जिंकणाऱ्या टीम आहेत त्यांना पण शुभेच्छा देतो आणि हरणारे असेल त्यांना पुढच्या वर्षी शुभेच्छा देतो. आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.